गेल्या 2 दिवसांपासून वसईसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू होती. या भागातील नद्या नाले व ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले असून तानसा नदी दुथडी भरून वाहत आहे, तर काही ठिकाणी नदीने आपला किनारा सोडला आहे. सकल भागात पाणीच पाणी झाले आहे. पांढरतारा बंधारा पावसामुळे पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्यावर सुमारे 1.5 ते 3 फूट पाणी होतं. यामुळे पलीकडील रहिवाशांचा उसगाव मार्गे होणारा संपर्क आता तुटला आहे. यामुळे पलीकडील रहिवाशांना महामार्गावरील भालिवली बाजूने साधारण 13 किलोमीटर वळसा घालून आता प्रवास करावा लागत आहे. उसगाव मार्गे पांढरतारा या बंधाऱ्यावरून जाणारा हा रस्ता पलीकडील नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा येथे पोहोचतो. या गावांसह 25 ते 30 छोटे मोठे पाडे व वस्त्यांकडे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आहे. परंतु हा बंधारा कायम पावसाळ्यात पाण्याखाली जातो. तसेच हा बंधारा आता खचू लागल्याने वाहतुकीसाठी देखील धोकादायक बनला आहे. मात्र अत्यंत जवळचा मार्ग म्हणून वाहनधारक याच मार्गाचा जास्त वापर करतात. त्यामुळे या बंधाऱ्याची उंची वाढवण्याची मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून करण्यात येऊ लागली आहे.